लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट. साताऱ्यातील डॉक्टर कडून महिलेने मागितली 60 लाख रुपयांची खंडणी. सातारा शहरात वास्तव्यास असलेल्या डॉक्टरांचे या खंडणी मागणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर अनेकदा दोघांचे व्हिडिओ कॉलवरून एकमेकांसोबत अश्लील कॉलिंग झाले होते. अनेक वेळा असे व्हिडिओ कॉल सुरू असताना संबंधित महिलेने या व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवले होते. हे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने त्या डॉक्टरला तब्बल 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. वारंवार ही महिला त्या डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन बदनामी करण्याची धमकी देत होती. या तडजोडी अंती 60 लाख रुपये देण्याचे संबंधित डॉक्टरने मान्य केले. त्यानुसार डॉक्टरने पहिला हप्ता म्हणून 12 लाख रुपये त्या महिलेने दिले होते. उर्वरित पैशांसाठी महिलेने डॉक्टर मागे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळून अखेर डॉक्टरने शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणीची उर्वरित रक्कम स्वीकारताना महिलेला रंगे हात पकडले. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्यानंतर तिने यापूर्वी डॉक्टरांकडून खंडणी म्हणून 12 लाख रुपये घेतले असून पैशातून दागिने खरेदी केल्याचंही तिने सांगितले. हे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत पोलीस पुढील तपास करीत असून या महिलेने अजून किती जणांना फसवले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. राष्ट्रीय महामार्गासाठी बळकावलेल्या जागेची स्थानिक नागरिकांना अद्यापही भरपाई नाही. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे घरे व दुकाने पाडून जागा ताब्यात घेतली जात आहे. सांगली जिल्ह्यातील नागज आणि केरेवाडी येथील लोकांना त्यांच्या जागेची भरपाई अद्याप मिळाली नाही. या भागातील लोकांना त्यांच्या राहत्या घरातून हुसकावून लावले जात आहे. रस्त्याचे मक्तेदार अधिकारी एजंट यांनी संगणमताने केल्याचा आक्षेप लोक व्यक्त करीत आहेत. लोकांना त्यांच्या जागेची भरपाई दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर काढू नये अशी मागणी महसूल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. अधिक मासातील कमला एकादशी निमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या मनमोहक सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणीचे रूप अधिकच फुललेले आहे. ती सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी केली आहे. दर 3 वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासानिमित्त लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद आहे. मात्र देवाचे नित्योपचार केले जात आहेत. सुमारे 12 प्रकारच्या फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये पांडुरंगाची प्रतिमा असलेल्या विविध रंगांची आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे. इस्लामपुरात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन. इस्लामपुरात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. शिक्षकेतर संघटनेच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीच्या शिक्षकेतर संघटनेने पुकारलेल्या लेखणी बंद आणि ठिय्या आंदोलनाला इस्लामपुरात पाठिंबा देण्यात आला आहे. कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या आवारात सर्व शिक्षकेतर कर्मचारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष राजन शिंदे यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे. राज्य शासनाकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 3रा दिवस होता. कृषी विद्यापीठ शिक्षकेतर पदांसाठी 7वा वेतन आयोगाच्या शिफारीनुसार सुधारित वेतन लागू करावे. विविध टप्प्यात सेवा झाल्यानंतर लाभांची योजना लागू करावी. 5 दिवसांचा आठवडा लागू करावा.
यासह विनाअनुदानित पदे रिक्त तात्काळ भरावीत, प्रलंबित आहेत अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। तासगाव तालुक्यातील कोरोनाग्रस्तांसाठी विश्वजितेश व अग्रणी फाउंडेशनचा पुढाकार। डॉक्टर जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाफेच्या व ऑक्सिमीटर मशीन वाटप देशात थैमान घातलेल्या असलेल्या कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक जाणवेतून आज डॉक्टर जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजितेश व अग्रणी फाउंडेशनच्या वतीने तासगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये वाफेच्या मशीनमध्ये मशीन व ऑक्सिमीटर सोबत रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। तासगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्कता बाळगत आहे, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते राजीव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रणी फाउंडेशन नेहमीच अग्रभागी असते। यापूर्वीही लॉकडाऊन काळात गरजूंना घरपोच जेवणाची सोय त्यांनी केली होती। आज युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्तही अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत सामाजिक जाणीवेचा नवा संदेश दिला जातोय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे। अतिवृष्टीमुळे दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली, लोक जीव मुठीत घेऊन पूल करतायत पार। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसांपासून पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील सांगवे आणि पांगर धारवाडी या दोन गावांना जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे मागच्या 10 दिवसांपासून या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे। दरम्यान लोक आपला जीव मुठीत घेऊन हा पूल वाहत्या पाण्यातून पार करत असतानाचे चित्र सध्याला पाहायला मिळत आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।